नमस्कार मित्रांनो, मी सुनील राठोड आपल्या माहिती हवी या यूट्यूब चॅनलवरती परत एकदा तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेची जी शेवटची मंजुरी यादी आहे ती लवकर न लागण्याचे कारणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहात. मित्रांनो, हे तुम्हाला माहिती असणं फार गरजेचे आहे. तुम्ही ज्या यादीची आतुरतेने वाट पाहत आहात ती यादी लवकर का लागत नाहीये याचे कारणे तुम्हाला माहिती असणं फार गरजेचे आहे. मित्रांनो, तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशनला क्लिक करा, जेणेकरून अशाच पद्धतींचे व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वप्रथम मिळत जातील. चला तर मग कारणे आपण जाणून घेऊया. मित्रांनो, व्हिडिओ कट करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. याच्यामध्ये जे कारणे सांगलेले आहेत ते कारणे कोणती आहेत हे कारणे तुम्हाला माहिती असणं फार गरजेचे आहे. सर्वप्रथम पहिला जो कारण आहे तो म्हणजे जॉब कार्ड मॅपिंग. जे लाभार्थी प्रपत्र ड यादीमध्ये जे पात्र लाभार्थी आहेत अशा लाभार्थ्यांचं जर जॉब कार्ड मॅपिंगचे काम पूर्ण झाले नसतील तर त्या लोकांचे मंजूर यादी येण्यासाठी वेळ लागू शकतो, हे लवकर लागत नाही आहे. त्यानंतर दुसरा कारण जो पाहायला गेला तर मंजूर लाभार्थ्यांचा सर्वे. जे लाभार्थी प्रपत्र ड यादीमध्ये जे लाभार्थी प्रत्यक्षात पात्र झालेले आहेत अशा लाभार्थ्यांचं या ठिकाणी सर्वे करण्यात येतो. तो सर्वे म्हणजे त्यांच्या यादी व्यवस्थित आहे का, त्यानंतर त्याच्या घरी जाणं, हे सर्व गोष्टींची यादी सर्वे करून त्यांना हे मंजूर यादी ऍक्च्युअली करेक्ट आहे का याविषयी डिक्लेअर केली जाते आणि ती मंजूर यादी त्या सर्वेच्या माध्यमातून फायनल केली जाते. त्यानंतर पात्र यादीविषयी ग्रामसभा घेणे. आता बघा, ग्रामसभेमध्ये जे पात्र लाभार्थी आहेत काही लाभार्थी अपात्र झाले आणि काही लाभार्थी पात्र झाले. मग जे लाभार्थी पात्र झालेत अशा लाभार्थ्यांचं ग्रामसभेमध्ये जे ऍक्च्युअली पात्र झालेले लाभार्थी आहेत अशा लाभार्थ्यांना यादी वेगळी काढणं. मग हे यादी ऍक्च्युअली करेक्ट आहे, यांचं मंजूर यादीमध्ये आपण नाव पाठवत आहात, यासाठी ग्रामसभेच्या माध्यमातून जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना त्या ठिकाणी जाहीर करणं ग्रामसभेच्या माध्यमातून. चौथा जो कारण आहे तो म्हणजे प्रत्यक्ष घर भेटी. ज्या लाभार्थ्यांचे घर मंजूर झालेले आहेत अशा लाभार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांची घरांची प्रत्यक्ष पाहणी करणे. मित्रांनो, म्हणजे विनाकारण जे लाभार्थी अपात्र झालेले आहेत अशा लाभार्थ्यांना जर त्यांनी लाभार्थी जे यादी आहे यामध्ये जे पात्र लाभार्थी आलेत अशा लाभार्थ्यांचं घर पाहणी करणे, म्हणजे त्यांचं घर ऍक्च्युअली जे कच्चं आहे की पक्कं आहे याची पाहणी करणे. त्यानंतर जर पक्के घर असतील तर त्या ठिकाणी अपात्र लाभार्थ्यांना त्या ठिकाणी प्राधान्य देणे. या सर्व गोष्टींची प्रत्यक्ष घर पाहणी वेळेवर झालेली नसेल किंवा पात्र यादींचे ग्रामसभा लावलेली नसेल किंवा मंजूर लाभार्थ्यांचा जर सर्वे झाला नसेल किंवा जॉब कार्ड मॅपिंगचे काम पूर्ण झाले नसेल, तर हे सर्व कारणे, जे चार कारणे आहेत, जे का चार कारणेचं जर वेळेच्या वेळी जर कम्प्लीट झाले नसेल तर यासाठी लाभार्थी जे फायनल यादी आहे, जे मंजूर ड जे लाभार्थी यादी आहे ती लागण्यासाठी वेळ लागू शकतो. मित्रांनो, हे मुख्य चार कारणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलात. तुम्हाला जर हा व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करायला मात्र विसरू नका. मित्रांनो, वेळोवेळी आपल्या चॅनलच्या माध्यमातून जेव्हा लाभार्थी ड यादी प्रत्यक्षात जाहीर केली जाईल किंवा मंजूर यादी आल्याच्या नंतर आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण अपडेट घेत जाऊया. धन्यवाद मित्रांनो, आज इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद.